नमस्कार, मी नम्रता, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या विशेष घडामोडींवर। कल्याणमध्ये वन विभागाची कारवाई, पोपट व कासव जप्त, नागरिकांना वन विभागाकडून समज। मुलांच्या हौशी खातर किंवा अनेकदा अंधश्रद्धेतून घरात कासव, पोपट यासारखे प्राणी पाळले जातात। नैसर्गिक अधिवासात राहणारे हे प्राणी पाळणे कायद्याने गुन्हा असतानाही कधी कायद्याच्या अज्ञानामुळे तर कधी कायदा धाब्यावर बसवत ह्या प्राणी पक्ष्याची खरेदी करत प्राणी पक्षी पाळले जातात। मात्र अशा नागरिकांना आता दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। कल्याणच्या घोळप नगर, अनुपम नगर परिसरातील काही लोकांनी पोपट, वोळला आणि कासव यासारखे प्राणी पक्षी पाळल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजून काढत पाळलेले पोपट, कासव हस्तगत केले। दरम्यान ते पशु पक्षी पाळणाऱ्या नागरिकांना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे त्यांच्याकडून हे पशु पक्षी जप्त करत त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले असून या सर्व पोपटावर औषध उपचार करत त्यांना पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। आज इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तूर्तास धन्यवाद।